महाराष्ट्रात काही भागात कोरोना प्रकारातील जे एन वनची रुग्ण आढळत आहेत, त्यामुळे नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जास्त जाऊ नये. बाहेर फिरत असताना मास्कचा वापर करावा, सॅनिटायझरचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी यांनी केले आहे. राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. राज्य सरकारकडून जिल्हा प्रशासनात मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहावे. लहान मुलांनी, 60 वर्षाखालील नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. सॅनिटायझरचा वापर करावा. गरोदर मातांनी काळजी घ्यावी. बाहेर फिरत असताना सर्वांनी मास्कचा वापर करावा. पॉझिटिव्ह आला असेल तर योग्य ती काळजी घ्यावी. अफवांवर विश्वास ठेवू नये. शासकीय आलेल्या माहितीशिवाय कोणत्याही माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी यांनी केले. देशभरामध्ये कोरोना प्रकारातील जे एन वनची 2313 रुग्ण आढळलेले आहेत, तर महाराष्ट्रात 46 रुग्ण आढळलेले आहेत. यामुळे जिल्ह्यातील रुग्णालयांना बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रुग्णालयातील ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची योग्य ती तपासणी करून घ्यावी. कोरोना जे एन वनसाठी जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचं सांगितलं जात आहे. नमस्कार. सर्व सांगली जिल्हा रहिवाशांना माझा नमस्कार. आज सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखालील बैठकी झालेली आहे कोविडच्या संदर्भात. यामध्ये मी सर्व जिल्हावासियांना मी नम्रपणे सांगू इच्छितो की कुठलाही पॅनिक करायची गरज नाही आहे, परंतु सतर्क करणं आणि अलर्ट राहणं आवश्यक आहे. सध्या तरी आपल्याकडे केसेस अजून आपल्याकडे नाही आहे, जिल्ह्यामध्ये सापडले नाही. तरी पण येणाऱ्या दिवसामध्ये आणि आत्ता मागच्या 7-8 दिवसापासून जे ट्रेंड होतो आहे त्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या सर्व तयारी झालेली आहे. याद्वारे मी सर्व नागरिकांना एकच मी विनंती करतो की पहिला अफवावरती कोणताही विश्वास ठेवू नये आणि फक्त ते फक्त शासनाकडून आलेल्या अधिकृत माहितीवरती तुम्ही विश्वास ठेवावा. सेकंड, शक्यतो आपला गर्दीच्या ठिकाणी टाळावा आणि आपला कोविड अप्रॉप्रिएट बिहेवियर जे आहे त्याचा पालन आपण स्वतः करावा, स्वइच्छाने करावा. आणि तिसरं, कोणताही तुम्हाला लक्षण सापडला असेल तर जवळच्या केंद्रामध्ये जाऊन आपण टेस्ट करावा. आणि सध्याच्या ठिकाणी आपला जे व्हेरियंट आहे आणि सध्या जे आहे ते माइल्डच आहे, सो देअरफोर कोणताही पॅनिक करायची गरज नाही. परंतु आपल्याकडे एनफ तयारी करायचं म्हणून जिल्हा प्रशासनाकडनं सर्व हॉस्पिटलची जी आढावा घेऊन आपण त्यांना तयारी करण्याबाबत सूचना केलेली आहे. मोस्ट लाईकली त्याचा गरज पडणार नाही, परंतु जर गरज पडला तर शासन सतर्क आहे. तर फॉर याद्वारे सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते, येणारे हॉलिडेज आणि लाँग वीकेंड्सच्या दिवसामध्ये थोडा केअरफुल राहावा, गर्दी टाळावा आणि कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर तुम्ही पालन करावा. थँक्यू. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.